क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीत दुपटीनं नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवत सात जणांची फसवणूक केल्याप्रकरणी इचलकरंजीतील पोलिसांनी चौघांना अटक केली असली तरी या गुन्ह्यातील मुख्य संशयित इरफान सय्यद याच्यासह चौघे अजूनही फरार आहेत या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन पोलिसांनी क्रिप्टो फसवणूक प्रकरणात तक्रारीचं आवाहन केलं आहे त्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रारदारांची वर्दळ वाढली आहे त्यामुळे पोलिसांनीही तक्रारीचा छापील नमुना तयार केला आहे तक्रारींची संख्या पाहता फसवणुकीची रक्कम कोटीच्या घरात जात असल्यानं या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे जाण्याची शक्यता आहे कमी कालावधीत कमी श्रमात अधिक पैसा मिळवण्यासाठी नवनवीन कल्पना मांडल्या जातात त्यातून जनतेला भुरळ घालणाऱ्या अनेक टोळ्या निर्माण झाल्यात यातूनच इचलकरंजी नजीक रेंदाळीथल्या पंढरीनाथ महाजन यांना व्यंकटेश भोई प्रीती भोई चेतन मोहिरे प्रणाली मोहिरे प्रगती सोळांकुरे अजय गायकवाड इरफान सय्यद आणि निखिल रेपाळ यांनी क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीतून दुप्पट रक्कम मिळवून देतो असं सांगितलं त्यामुळे महाजन यांनी चोवीस लाख एकाहत्तर हजार रुपये भरले आणि सहा मित्रांनाही बारा लाख साठ हजार रुपये भरायला लावले अशा प्रकारे अडीच वर्षात सदतीस लाख एकतीस हजार रुपये गुंतूनही काही परतावा मिळत नसल्यानं महाजन यांनी फसवणूक प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी गतीनं तपास करत अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास तक्रार देण्याचं आवाहनही केलं होतं त्यामुळे तक्रारींचा ओघ वाढत असल्यानं पोलिसांनी आता छापील नमुना तयार केलाय या तक्रारीमध्ये कोल्हापूर सांगली आणि बेळगावमधील तक्रारांचा समावेश असून ही फसवणुकीची रक्कम कोटीच्या घरात जात असल्यानं या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे जाण्याची शक्यता आहे दरम्यान या गुन्ह्यातील व्यंकटेश भोई चेतन मोहिरे अजय गायकवाड आणि निखिल रेपाळ या चौघांना न्यायालयानं चार सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर मुख्य संशयित इरफान सय्यद याच्यासह चौघे अजूनही फरार आहेत त्यामुळे पोलिसांनी या संशयितांच्या शोधासाठी विविध पथकं तैनात केली आहेत